विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी चा न्यू अपग्रेडेड सिलेबस जो आहे त्या बाबतीत संपूर्ण डिटेल्स देणार आहे। तुम्हाला PDF स्वरूपामध्ये ग्रुपवरती सुद्धा सगळ्या डिटेल्स दिलेले, मात्र त्याचं एक्सप्लेनेशन करणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सचा टोटल वर्षभरामध्ये प्रोग्राम कसा राहणार आहे किंवा पेपर पॅटर्न कसा राहणार आहे, 11th स्टँडर्डला तुम्हाला इंटरनल एक्झाम कशा राहणार आहे याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। आणि याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्हाला PDF फाईल जी पाठवलेली आहे त्या फाईलमध्ये सगळ्या सब्जेक्टच्या डिटेल्स दिलेले आहेत, म्हणजे टेस्ट कशी होणार, टर्मिनल एक्झाम कशी होणार हे संपूर्ण डिटेल किंवा ॲन्युअल एक्झामचा पॅटर्न हे सगळं दिलेलं आहे। तर आता नवीन अपग्रेडेड सिलेबस जो केलेला आहे त्या अपग्रेडेड सिलेबसमध्ये जो पेपर पॅटर्न केलेला आहे तो पेपर पॅटर्न म्हणजे आता गेल्या वर्षी 11वीला सिलेबस बदललेला आहे, 12वीला यावर्षी सिलेबस बदलतोय, मात्र जो पेपर पॅटर्न 11वीचा जो नवीन केला तोच लास्ट इयरच्या ओल्ड सिलेबसला सुद्धा 12वीचा पेपर पॅटर्न तसाच केला त्यांनी, म्हणजे अचानक तो बदलला। म्हणजे लास्ट जी एक्झाम झाली ती नवीन पेपर पॅटर्ननुसार 12वीची परीक्षा झालेली आहे, सिलेबस ओल्डच मात्र पेपर पॅटर्न नवीन। मात्र आता तुम्हाला 11वीला 11th नवीन सिलेबस पॅटर्न आहे आणि 12th सुद्धा नवीन सिलेबस पॅटर्न आता आलेला आहे। तर तो अपग्रेडेड सिलेबसचा पेपर पॅटर्न जो आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की चारही सब्जेक्टसाठी कॉमन करण्याचा प्रयत्न केला आहे बोर्डानं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी ह्या तिन्ही सब्जेक्टसाठी सेम पेपर पॅटर्न आहे। आणि मॅथ्ससाठी सुद्धा सेम, पहिले तीन सेक्शन सेम टू सेम आहे ते लक्षात घ्या। यामध्ये चार सेक्शनमध्ये डिवायडेशन केलेलं आहे, इथं मार्क्स, टोटल मार्क्स 70 आणि टाइम 3 hours। इथं एक लक्षात घ्या, पूर्वीच्या सिलेबसमध्ये पेपर बोर्डाला पेपर 1 आणि पेपर 2 व्हायचे, आता त्यानंतर काय बदल केला, 70 मार्क्सचा पेपर केला, मात्र सेक्शन 1 आणि सेक्शन 2 म्हणजे पार्ट 1 चे सगळे क्वेश्चन सेक्शन 1 मध्ये असायचे आणि पार्ट 2 चे पेपर 2 चे सेक्शन 2 मध्ये असायचे। परत नवीन बदल केला अपग्रेडेड सिलेबसमध्ये की कंबाईन क्वेश्चन विचारायचे, फिजिक्स हा एकच सिलेबस, एकच पेपर, तसं केमिस्ट्री एकच, टोटल सब्जेक्ट एकच, पार्ट 1 आणि पार्ट 2 असं सेपरेशन केलं नाही। आपण पार्ट 1 पार्ट 2 जरी सेपरेशन करत असलो तरी क्वेश्चन सगळे मिक्स असतात आणि सगळ्याला वेटेज समान आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 बरोबर निम्मे निम्मे क्वेश्चन असतात ते लक्षात घ्या। तर हे तिन्ही सब्जेक्टसाठी काय केलं, टोटल मार्क्स तुमचा ॲन्युअल एक्झाम बोर्डाचा 11वीचा पण पेपर ॲन्युअलचा आणि बोर्डाचा 12वीचा पेपर हा 70 मार्काचा असणार आहे, 70 मार्क्स, टाइम तुम्हाला 3 hours असणार आहे। आणि याच्यामध्ये चार सेक्शन केले की सेक्शन 1 याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 10 MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन 1 mark each, म्हणजे टोटल किती मार्क्स झाले, 10 मार्क्स। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 8 व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स, वन मार्क इच, हे मार्क झाले 8। म्हणजे पहिला जो सेक्शन आहे तो तुम्हाला 18 मार्क्स आहे लक्षात घ्या, म्हणजे सेक्शन 8 18 मार्क्स। त्यानंतर सेक्शन 2 याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14 12 क्वेश्चन्स
12 शॉर्ट आंसर डे क्वेश्चन आंसर टाइप क्वेश्चंस टू मार्क्स ईच म्हणजे इथं तुम्हाला 12 12 क्वेश्चन्स असतील शॉर्ट आंसर टाइपचे आणि प्रत्येकाला 2 मार्क्स म्हणजे हे जे होतात याच्यामध्ये तुम्हाला 3 टू 14 हे जे टोटल आहे म्हणजे किती होतात क्वेश्चन बघा 12 क्वेश्चन्स होतात आणि 12 मध्ये तुम्हाला 8 सॉल्व करायचे हे लक्षात घ्या अटेम्प्ट एनी 8 म्हणजे इथं हे टोटल होतात ते 24 मार्क्स 24 मार्क्स म्हणजे 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क्स इच सॉल्व याच्यामध्ये काय करायचे सॉल्व एनी 8 एनी 8 म्हणजे हे जे होतं हे 16 मार्क्सचा क्वेश्चन होतो म्हणजे सेक्शन बी जो आहे तो 16 मार्क्स त्यानंतर सेक्शन सी इथं क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 12 इथं याही पार्टमध्ये तुम्हाला 12 क्वेश्चन्स असणार आहे 12 हे पण शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स असणार आहे 3 मार्क्स इच 12 आन्सर टाइप क्वेश्चन 3 मार्क्स इच म्हणजे हे टोटल किती मार्क्स होणार याच्यामध्ये पण तुम्हाला 8 सोडवायचे म्हणजे सॉल्व एनी 8 आणि याचे मार्क्स होतात 24 म्हणजे हा जो सेक्शन आहे तो 24 मार्क्स आहे लक्षात घ्या 24 मार्क्स आणि सेक्शन डी क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 म्हणजे एकूण याच्यामध्ये तुम्हाला 5 मीडियम आन्सर टाइप क्वेश्चन फोर मार्क्स इच आणि यामध्ये तुम्हाला 3 सॉल्व करायचे अटेम्प्ट सॉल्व एनी 3 म्हणजे हे 12 मार्क्स 12 मार्क्स म्हणजे हा जो सेक्शन आहे तो 12 मार्क्स हे टोटल झाले किती बघा 18 आणि हे 12 30 आणि 24 आणि 16 हे 40 म्हणजे टोटल किती झाले 70 मार्क्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्ससाठी सेम टू सेम पॅटर्न नाही फक्त मॅथ्समध्ये 80 मार्क्सचा क्वेश्चन असतो त्यामुळे थोडा बदल आहे तोही बदल मी तुम्हाला सांगणार आहे मात्र हे माहीत पाहिजे का कारण आपल्याला ॲन्युअलचा 11चा पेपर पॅटर्न आणि 12चा पेपर पॅटर्न आणि सगळ्या सब्जेक्टचा सेम टू सेम सिलेबस म्हणजे पेपर पॅटर्न असावा या पद्धतीनं हे न्यू अपग्रेडेड सिलेबसमध्ये फॉर्मॅट फिक्स केलेलं आहे तर बघा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये किती मार्क्सचा पेपर असणार आहे प्रत्येक पेपर हा 70 मार्क्स असणार आहे टाइम तुम्हाला 3 आवर्स सेक्शन ए 18 मार्क्स टोटल क्वेश्चन पेपर हा 98 मार्क्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्सचे सॉल्व करायचे 70 मार्क्स म्हणजे ऑप्शन किती आहे बघा आणि प्रत्येक सेक्शनमध्ये इव्हन नंबरचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये निम्मे क्वेश्चन हाफ क्वेश्चन हे पार्ट वन मध्ये असतील आणि हाफ क्वेश्चन हे पार्ट टू मध्ये असतील हे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये आधी कसं होतं मध्ये एक परीक्षा अशी झाली की सगळे क्वेश्चन कंपल्सरी
म्हणजे सेक्शन ए सेक्शन बी, सेक्शन बी मध्ये एक ऑप्शन एका क्वेश्चनला ऑप्शन होता, सेक्शन सी ला दोन क्वेश्चनला ऑप्शन होता आणि सेक्शन डी ला तीन क्वेश्चनला ऑप्शन होता. मग तो ऑप्शन कसा होता, अटेम्प्टेनियस नव्हतं, त्या क्वेश्चनला और त्याच टॉपिक मधला क्वेश्चन असायचा. म्हणजे ते खूप टफ एक्झाम झाली, बरंच मेरिट कमी आलं मुलांचं, हे लक्षात घ्या. आणि आता जो पेपर पॅटर्न परत जो केलेला आहे तो मुलांच्यासाठी तुमच्यासाठी खूप सोपा आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये 10 MCQ म्हणजे 10 MCQ आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन 1 मार्क्स इच. मात्र हा जो पहिला सेक्शन बोर्डाना बोर्डाचा उद्देश काय आहे की पहिला जो सेक्शन आहे तो सेक्शन मुलांना सीईटी जेईई ओरिएंटेड कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन तयार व्हावे, म्हणजे त्याची तयारी व्हावी या उद्देशानं हा सेक्शन ए प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तयार केलेला आहे. कारण इथं 10 MCQ सॉल्व करत असताना तुम्हाला त्या टेक्स्टबुकचं वाचन असेल तरच ते प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. याच्यामध्ये काही क्लिष्ट क्वेश्चन्स असणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि पेपर बोर्डाचा पेपर तयार करत असताना पेपर सेटिंग करत असताना सगळ्यात टफ लेवलचा क्वेश्चन तयार करणं म्हणजे 1 मार्क्स, हे लक्षात घ्या. कारण एका वाक्यामध्ये एका स्टेपमध्ये तुम्हाला त्या क्वेश्चनचं सोल्युशन मिळायला पाहिजे, असे क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. म्हणजे सीईटी जेईई मध्ये या टाईपचे क्वेश्चन असतात आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सेक्शन बी पासून सेक्शन डी पर्यंत आउट ऑफ आउट कुठेही चुकत नाही, ऑप्शन्स सगळे येतं. मात्र मार्क्स जातात ते कुठे जातात, MCQ आणि हे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन, हे लक्षात घ्या. म्हणजे हा उद्देशच बोर्डाचा असा आहे की सीईटी जेईई डोळ्यासमोर ठेवून हा सेक्शन तयार केलेला आहे आणि तुमचं परफेक्ट वाचन असेल तरच याचे तुम्हाला मार्क्स पडणार आहेत, हे लक्षात घ्या. पण हे मार्क्स कसं तुम्ही मिळवता MCQ चे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. शेवटच्या 10 मिनिटावर हे 10 मार्क्स तुमचे डिपेंड असतात, पण हे आपली विद्यार्थी तसं करणार नाही हे अपेक्षा मी करतोय. आणि त्यानंतर सेक्शन बी मध्ये एकूण क्वेश्चन नंबर 13 to 14 म्हणजे एकूण याच्यामध्ये तुम्हाला 3 to 14 12 शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे अतिशय सोपे 2-3 स्टेप मध्ये तुम्हाला याचं सोल्युशन मिळायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि यामध्ये तुम्हाला किती सॉल्व करायचे, 8 सॉल्व करायचे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सेम 8, मॅथमॅटिक्सला पण सेक्शन बी सेक्शन सी सेम आहे, हे लक्षात घ्या. फक्त 10 मार्क्स वाढल्यामुळे सेक्शन ए मध्ये थोडा बदल आहे आणि सेक्शन डी मध्ये एक क्वेश्चन एक्स्ट्रा आहे, लक्षात आलं का. त्यामुळे इथे सेक्शन बी मध्ये 12 क्वेश्चन असणार, 12 क्वेश्चन दिले असणार, त्यापैकी तुम्हाला किती सॉल्व करायचे, 8 सॉल्व करायचे आणि प्रत्येकाला 2 मार्क्स. हे अतिशय सोपे असतात, म्हणजे सहजपणे महाराष्ट्र राज्यामध्ये बोर्डाला जेवढी विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना सेक्शन ए आणि सेक्शन बी ऍट इझी मध्ये सॉल्व व्हावा असे क्वेश्चन असतात. याचा अर्थ असा नाही की सेक्शन सी आणि सेक्शन डी म्हणजे ड लेवलचे क्वेश्चन किंवा टफ असतात असं काही नाही, लक्षात घ्या. कळलं का. आता पेपर तपासताना मॉडरेशन करत असताना सेक्शन डी मध्ये मुलांना 20-25 मार्क्स पडले, मात्र सेक्शन सी मध्ये आणि सेक्शन ए मध्ये बऱ्याच जणांच्या मिस्टेक झाली, ते लक्षात घ्या. तेव्हा असं काय काटेरी पातळी नाही, त्यामुळे इथं व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन असणार आहेत. इथे शॉर्ट आन्सर टाईपचे 12, त्यापैकी तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे. मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये 6 क्वेश्चन फ्रॉम पार्ट 1 अँड 6 क्वेश्चन फ्रॉम पार्ट 2. आता यामध्ये फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल त्याचं सेपरेट मी PDF दिले, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की फिजिक्सचा पेपर पॅटर्न जो दिला आहे त्याच्यामध्ये या 10 MCQ मध्ये 3 न्यूमेरिकल्स असणार आहेत. इथे 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप मध्ये सुद्धा काही न्यूमेरिकल्स असणार आहेत. प्रत्येक मध्ये कुठल्या कुठल्या क्वेश्चन सेक्शन मध्ये किती न्यूमेरिकल्स विचारणार हे सुद्धा डिटेल दिलेलं आहे, त्यावर तुम्ही प्रॉपर प्रत्येक सब्जेक्टचं जे सेपरेशन आहे ते तुम्ही बघा. मी फक्त तुम्हाला काय सांगतोय, कॉमन पेपर पॅटर्न सांगतोय. कॉमन पेपर पॅटर्न फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सचा पेपर पॅटर्न कसा आहे तोच फक्त मी एक्सप्लेन करतोय, हे लक्षात घ्या. त्यानंतर सेक्शन सी मध्ये 24 मार्क्सचा हा सेक्शन सी आहे. इथं क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26 12 शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन असणार. इथं तुम्हाला 3-4 स्टेपमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळायला पाहिजे अशा टाईपचे एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स विचारले असतात. प्रत्येकाला 3 मार्क्स आणि यामध्ये तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे, 24 मार्क्सचा हा सेक्शन आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सेक्शन डी मध्ये एकूण हे थोडे मिडियम आन्सर टाईपचे म्हणजे 4-5 स्टेपमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळते किंवा काही वेळेला 5-6 स्टेप्स लावाव्या लागतात. क्वेश्चन नंबर 26 to क्वेश्चन नंबर 31 पर्यंत एकूण 5 मिडियम आन्सर टाईपचे क्वेश्चन असतात. प्रत्येकाला 4 मार्क्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे, म्हणजे एकूण किती मार्क्स झाले,
12 मार्क्स झाले लक्षात घ्या. यामध्ये सुद्धा सेक्शन डी मध्ये सुद्धा फिजिक्स मध्ये किती प्रॉब्लेम्स विचारायचे ते ऑलरेडी दिलेले आहेत, त्या पद्धतीने सेम टू सेम पेपर पॅटर्न सेट होतो. आणि प्रत्येक टॉपिक वाईज मार्क्स किती किती मार्क वेटेज आहे हे पण तिथं दिलेलं आहे. फक्त एक दोन मार्काचा इकडं तिकडं फरक होऊ शकतो लक्षात घ्या पेपर सेटिंग करत असताना, कारण ते ब्ल्यू प्रिंटनुसार पेपर तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये काही वेळा एका दुसरा मार्क इकडं तिकडे ऍडजस्टमेंटसाठी कमी जास्त होऊ शकतो लक्षात घ्या. त्यामुळं पेपर पॅटर्न फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजीसाठी हा सेम पेपर पॅटर्न आहे. न्यू सिलेबस न्यू अपग्रेडेड सिलेबसनुसार हा पेपर पॅटर्न मी तुम्हाला एक्सप्लेन केला. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचं अॅन्युअल एक्झाम जी होणार म्हणजे 11वीला टोटल वर्षभरामध्ये कॉलेजमधलं नियोजन कसं असणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो. आणि ते सुद्धा प्लॅनिंग संपूर्ण त्या PDF फाईलमध्ये सगळ्या डिटेल्स 11वी 12वीपर्यंतच्या सगळ्या डिटेल्स मी दिलेले. फक्त 11वीचा सिलेबस टॉपिक वाईज वेटेज किंवा शॉर्ट आन्सर टाईपचे किती पर्सेंट क्वेश्चन्स असणार आहेत हे सगळं डिटेल जे दिले ते 11वी प्लस 12वी अशी दोन्हीची PDF फाईल मी तुम्हाला पाठवलेली आहे लक्षात घ्या. तर 11वीच्या वर्षभरामध्ये तुम्हाला कसं नियोजन असतं ते सांगतो. टेस्ट नंबर 1 25 मार्क्स, त्यानंतर टर्मिनल एक्झाम 50 मार्क्स प्रत्येक सब्जेक्टचं सांगतोय मी. आणि टेस्ट नंबर 2 25 मार्क्स, त्यानंतर अॅन्युअल एक्झाम 70 मार्क्स, PCB साठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा पेपर होणार थिअरीचा थिअरी. आणि 30 मार्क्स PCB प्रॅक्टिकल. आता 30 मार्क्स प्रॅक्टिकल मध्ये 20 मार्क्स प्रॅक्टिकल आणि 10 मार्क्स प्रोजेक्ट असतं लक्षात घ्या. बघा म्हणजे वर्षभरामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी साठी हा 11वा पेपर पॅटर्न, म्हणजे 11th जे तुमचं 11th सायन्स इयर आहे त्याचं जो पेपर पॅटर्न होणार आहे किंवा वर्षभरामध्ये ज्या एक्झाम होणार आहे त्याचं पॅटर्न मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. फर्स्ट टर्मला तुम्हाला साधारणपणे आता लेट होईल एक्झाम, ही टेस्ट 1-1 होते. साधारणपणे हाफ टर्मला पहिल्या टर्ममध्ये एंडला टर्मिनल एक्झाम होते ऑक्टोबरच्या दरम्यान लास्ट वीकमध्ये. 50 मार्क्स प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा असतो. त्यानंतर सेकंड टर्ममध्ये टेस्ट 2 होते 25 मार्काची प्रत्येक सब्जेक्टसाठी. आणि अॅन्युअल एक्झाम होती ती 70 मार्क्स PCB साठी. आणि इथं 80 मार्क्स अॅन्युअल एक्झाम PCMB 40 पण देतोय मी. 80 मार्क्स हे फक्त मॅथ्ससाठी थिअरी पेपर. आणि 20 मार्क्स प्रॅक्टिकल. म्हणजे हे टोटल तुमचं जे मार्क लिस्ट 11 सायन्स तयार होतं ते टोटल मार्क्स हे 200 मार्क्स होतात. बघा हे 100 आणि हे 100, म्हणजे वर्षभरामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन जे होतं 11वं कॉलेजमध्ये ते किती मार्क्स होणार 200 मार्क्स हे लक्षात घ्या. आणि ह्या 200 मार्क्सचं ॲव्हरेज म्हणजे 100 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि तो रिझल्ट तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोचे मार्क लिस्टवरती येतात हे लक्षात घ्या. बाकीचे सब्जेक्ट आहेत फक्त मी PCMB बाबतीत बोलतोय. आता 12वीचा पॅटर्न फक्त हा, त्याच्यामध्ये इंटरनल मार्क्स यांचा काही संबंध नाही, ऍव्हरेज वगैरे काही नसतं लक्षात घ्या. म्हणजे अॅन्युअल बोर्ड एक्झाम HSC एक्झाम जी होते HSC बोर्ड एक्झाम फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी 70 मार्क्सचा बोर्डाला थिअरी पेपर होतो आणि 30 मार्काचे इंटरनल मार्क्स असतात ते लक्षात घ्या. आता बघा की बी ग्रुप असेल तर 30 मार्क तुम्हाला प्रॅक्टिकलला साधारणपणे कॉलेज प्रत्येक कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांसाठी रिझल्ट चांगला लागण्यासाठी 29-30 ऑन ॲन ॲव्हरेज 99% मुलांना
30 पैकी 30 मार्क दिले जातात प्रत्येक कॉलेजमध्ये, फक्त 1-2% मुलांना 28-29 मार्क दिले, त्याच्या खाली मार्क दिले जात नाही, ते लक्षात घ्या. म्हणजे 30 मार्क जर तुमचे पीसीबी जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे 30-30 मार्क जर कॉलेजमध्ये पडले तर तुम्हाला 100 पैकी पासिंगसाठी किती मार्क्स पाहिजे असतात बाळांनो? 35 मार्क्स. बरोबर आहे का? म्हणजे 35 मार्क्स, आणि त्याच्यामध्ये सेक्शन ए हा तुमच्या हक्काचा आहे. हक्काचा कोणत्या अर्थाने म्हणतोय ते तुम्ही जाणताय. 10 मार्क एमसीक्यू आहे, आणि 10 मार्क एमसीक्यू शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हातात हवेमध्ये जादूचे प्रयोग करून हाताच्या बोटावरती ते मार्क्स तुम्ही मिळवत असता. म्हणजे सायन्सला नापास होणं हे अवघड आहे. जर त्यातूनही जर कोण नापास झाला तर त्याचा ब्रेन कडून त्याच्यावरती रिसर्च करायला पाहिजे, लक्षात घ्या. इतकंही सोपं आहे. कारण हे बघा, 70 मार्काचा थिअरी पेपर आणि 30 मार्क हे प्रॅक्टिकल असणार आहे तुम्हाला, आणि मॅथमॅटिक्स मध्ये 80 मार्काचं थिअरी पेपर आणि 20 मार्क प्रॅक्टिकल असणार आहे, हे लक्षात घ्या. आता मॅथ्स मध्ये फक्त सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये बदल कोणता आहे तो तेवढा मी तुम्हाला सांगतोय. मॅथमॅटिक्स सेक्शन ए क्वेश्चन नंबर 1 8 एमसीक्यू मल्टीपल चॉइस क्वेश्चन 2 मार्क्स इच. हे किती मार्क्स झाले? 16 मार्क्स. बघा, मॅथ्स मध्ये एका एमसीक्यूला 2 मार्क्स आहे आणि 8 एमसीक्यू विचारतात, म्हणजे 16 मार्काचे एमसीक्यू आहे. कष्ट कमी आणि मार्क जास्त, पण ह्याला नॉलेज असावं लागतं, लक्षात घ्या. स्वतः जर एमसीक्यू सॉल्व करत असेल, परफेक्ट नॉलेज असेल, तरच ते तुम्ही एमसीक्यू सॉल्व करू शकता. लक्षात आलं का? क्वेश्चन नंबर 1 8 एमसीक्यू 2 मार्क्स इच 16 मार्क्स, आणि क्वेश्चन नंबर 2 4 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन. म्हणजे इथं हे 4 मार्क्स. म्हणजे पहिला जो क्वेश्चन आहे तो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये 10+8 18 मार्क्स सेक्शन ए, आणि इथं किती? 16+4 20 मार्क्स. म्हणजे इथं 2 मार्क्स वाढले, ते लक्षात घ्या. 2 मार्क्स हे वाढले. आणि सेक्शन डी म्हणजे हा जो आहे तो 20 मार्क्स, आणि पीसी बी साठी काय आहे? 18 मार्क्स आहे. आणि सेक्शन डी क्वेश्चन नंबर 27-2 क्वेश्चन नंबर 33, म्हणजे इथं 8 क्वेश्चन्स असणार आहेत. 8 क्वेश्चन 4 मार्क्स इच. आणि यामध्ये सॉल्व एनी 5, म्हणजे हा क्वेश्चन किती मार्काचा आहे? 20 मार्क्स. म्हणजे हा सेक्शन 20 मार्क्स आहे. म्हणजे इथे किती मार्क्स वाढले? 8. सेक्शन बी आणि सेक्शन डी, लक्षात येतं का? बघा, हे सगळं माहीत पाहिजे परफेक्ट. सेक्शन बी आणि सेक्शन सी हे पी सी बी साठी सेम. सॉल्व एनी 8 आउट ऑफ 10. सॉल्व एनी 8 आउट ऑफ 10 2 मार्क्स इच, म्हणजे किती झाले? किती? 16 मार्क्स सेक्शन बी, आणि सेक्शन सी 24 मार्क्स. मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सेम पॅटर्न, फक्त 10 मार्क्स 80 मार्क्स चा पेपर असल्यामुळे सेक्शन ए मध्ये किती मार्क्स वाढतात? 20, म्हणजे तो 18 आहे, इथे 2 मार्क्स वाढतात. हा 20 मार्क्स चा सेक्शन आहे. आणि सेक्शन डी मध्ये किती मार्क्स वाढून दिलेले आहेत? 8 मार्क्स. इथं पीसीबी किती मार्क्स आहेत? 12 मार्क्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला 8 क्वेश्चन देतील 4 मार्क्सचे, आणि त्यापैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे? 5 सॉल्व्ह करायचे, म्हणजे हे 20. म्हणजे 8+2 हे 10 मार्क्स एक्स्ट्रा झाले, म्हणजे हा 80 मार्क्सचा पेपर झाला, लक्षात घ्या. मॅथमॅटिक्सचा पेपर हा 80 मार्क्स आहे, टाइम तेवढाच आहे, आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. लक्षात आलं सर्वांच्या? आणि ॲन्युअल जे 11वीला जो पॅटर्न होणार आहे तो सेम राहणार आहे, लक्षात घ्या. 2 मार्क्सचे एकदा मॅथमॅटिक्ससाठी होणार आहे, फक्त प्रॅक्टिकलमध्ये फरक आहे. तर 30 मार्क्स आहे, 20+10, 20 मार्क्स प्रॅक्टिकल बोर्ड आणि 10 मार्क्स प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. आणि इथं फक्त 20 मार्क्स प्रॅक्टिकल आणि 80 मार्क्सची तुम्हाला थिअरी असते. सर्वांच्या पेपर पॅटर्न लक्षात आला असेल, म्हणजे या पद्धतीनं वर्षभराचं
तुमची सिस्टीम ए लेव्हल सायन्सला चालणार आहे आणि ॲन्युअल एक्झाम कशी होणार तेही सांगितलं आणि एच एस सी बोर्डचा पेपर पॅटर्न हाच आहे. लक्षात आलं का? आणि ह्या सगळ्या सेक्शनमध्ये जे हाफ क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट वन अँड हाफ क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट टू हे लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शनला वाव आहे. लक्षात आलं का? ऑप्शनला वाव आहे. तसं सीईटी आणि जेई मध्ये कसं असतं की तुम्हाला जे जेवढे क्वेश्चन दिले तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता मॅथमॅटिक्स बाबतीत जर विचार करायचा झाला तर 50 एमसीक्यू तुम्हाला सीईटी मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येकाला 2 मार्क्स आहेत म्हणजे 100 मार्क्स. थिअरी आणि बोर्ड मधला फरक जर तुमच्या लक्षात आला की परफेक्ट अभ्यास करण्याचं प्लॅनिंग हे करता येतं. लक्षात घ्या, कारण बरीचशी मुलं आम्ही इतका अनुभव घेतलेला आहे की थिअरीला मार्क्स कमी पडाले की पालक मुलांना घेऊन येतात, सर थिअरीला मार्क्स का कमी पडाले, त्याला मुलं घरी सांगितलेले असतात की आम्ही सीईटीचा अभ्यास करावा. पण एक लक्षात ठेवा सर्वांनी की सीईटीचा अभ्यास हे कशावरती डिपेंड आहे? स्टेट बोर्ड वरती. जेईचा अभ्यास कशावरती डिपेंड आहे? एनसीईआरटी वरती. त्यामुळं पहिल्यांदा बेसिक स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी परफेक्ट झाल्याशिवाय तुम्ही साधे साधे एमसीक्यू पहिल्यांदा सॉल्व्ह करा सिम्पल लेवल 1 चे, त्यानंतर लेवल 2 वर जावा आणि त्यानंतर लेवल 3 कडे तुम्ही जाऊ शकता. टप्प्याटप्प्याने तुम्ही ग्रोथ करा, सोप्याकडून अवघडाकडे जावा, म्हणजे तुम्हाला हे सगळे पॅटर्न लक्षात येतात. कारण ह्या दोन्ही मधला मेन डिफरन्स जर तुमच्या लक्षात आला, कारण मी तुम्हाला सांगितलं सीईटी परीक्षा जेईई परीक्षा एका दिवशी असते आणि 3 तासांमध्ये तुमच्या आयुष्याचं मूल्यमापन होणार आहे, आणि स्टेट बोर्ड परीक्षा ही कमीत कमी 2 ते 3 आठवडे चालते. हे लक्षात घ्या, 19 फेब्रुवारीला सुरू झालेली परीक्षा आहे का फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 तारखेच्या दरम्यान सुरू होणारी परीक्षा 15 ते 17 मार्च पर्यंत चालते. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 आठवडे ही एक्झाम चालते आणि प्रत्येक दिवशी एकाच सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मध्ये परत एक दिवस सुट्टी असते, फिजिक्स एक दिवशी फिजिक्सच तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे आणि तिथं तुम्हाला वाव आहे म्हणजे वेळ भरपूर आहे. हे लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर ची संख्या कमी आहे आणि वेळ तुम्हाला 3 तास आहे. इथं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तिन्ही सब्जेक्ट किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी नीट असेल जेई असेल तिन्ही सब्जेक्ट एका दिवशी तुम्हाला हे करायचं आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सीईटीला तर 90 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅथ्सचे 50 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, 50 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आणि केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोलॉजीमध्ये तुम्हाला प्रत्येक फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 50 एमसीक्यू फिजिक्स प्लस 50 एमसीक्यू केमिस्ट्री म्हणजे एकूण 100 एमसीक्यूला टाइम असतो 90 मिनिट. म्हणजे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशन केलं की एक एमसीक्यूला फिजिक्स केमिस्ट्री बायोसाठी 54 सेकंद येतात सीईटीसाठी. हे लक्षात घ्या. आणि मॅथमॅटिक्ससाठी एका एमसीक्यूसाठी तुम्हाला 108 सेकंद म्हणजे 108 सेकंदमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळं अभ्यास हा बोर्डाचा पहिल्यांदा करा, तो डेप्थमध्ये समजावून घेऊन करा आणि त्याचे जेवढी काही प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करता येतील फिजिक्ससाठी असेल मॅथमॅटिक्ससाठी असेल तुम्ही करा, केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स करा, बायोलॉजीला तुम्हाला वाचन खूप पाहिजे, खूप वेळा तुमचं ते वाचून व्हायला पाहिजे. त्यावर फक्त स्टेट बोर्डवर तुम्हाला नाही चालणार, एनसीईआरटी लेवलसुद्धा नीटसाठी करावं लागणार आहे, कारण जेईई आणि नीटची परीक्षा ही एनसीईआरटी सिलेबसवरती असते. लक्षात घ्या. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला की पेपर पॅटर्न न्यू अपग्रेडेड सिलेबस जो आहे बोर्डाचा तो मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्याची पीडीएफ फाईल पण तुम्हाला दिलेली आहे. ह्याच्यापेक्षा डेप्थमध्ये प्रत्येक सब्जेक्टचं टेस्ट असा पॅटर्न कसा असणार, टर्नल एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असणार आणि ॲन्युअलचा तर बोर्डाचाच असणार, हे सगळं डिटेल मी त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि बोर्डाच्या पेपर पॅटर्नमध्ये फिजिक्समध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये न्युमेरिकल्स किती असणार आणि थिअरीवरती किती विचारणार हे पण सगळं डिटेल दिलेलं आहे, ते व्यवस्थितपणे बघा. टॉपिक वाईज वेटेज 11 सुद्धा पेपर पॅटर्न करत असताना टॉपिक वाईज वेटेज काय आहे हेही सगळं आहे. स्किल म्हणजे ॲप्लिकेशन लेवलचे एक्झाम्पल किती पर्सेंट असणार, शॉर्ट ॲन्सर, व्हेरी शॉर्ट ॲन्सर, मिडियम ॲन्सर, हे सगळं डिटेल त्या तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये बघायला मिळेल. ते सगळं व्यवस्थितपणे लक्षपूर्वक एक दिवस त्याच्यासाठी घालवा की पेपर पॅटर्न समजण्यासाठी आणि त्याचा व्यवस्थितपणे प्रत्येक सब्जेक्टच्या पेपर पॅटर्नचा तुम्ही स्टडी केला, कोणकोणत्या पद्धतीनं आपण आपल्याला जायचं आहे ते जर लक्षात आलं तर अभ्यास करणं हे सोपं जातं. लक्षात घ्या. थँक्यू.